जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या वाढीमुळे महागाईचा जणू स्फोट झालाय की काय अशी सर्वसामान्यांची भावना आहे. गरिबाच्या ताटातल्या कांद्याच्या दरानं 100 गाठलीय. 200 रुपयांच्या घरातल्या लसणानं जेवणाची गोडी कमी केली. हे कमी आहे की काय म्हणून दुधाच्या दरातही प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ झाली. अशा परिस्थितीत करायचं तरी काय असा प्रश्न सर्वांपुढे पडलाय. पाहूयात याच संदर्भातला MKN मराठीचा विशेष रिपोर्ट. आता महागाई हा मुद्दा जणू नेहमीचाच झालाय, पण महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य माणसांना दिलासा काही मिळत नाहीये. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांची झळ इतके दिवस सगळ्यांनाच बसत होती, पण आता थेट स्वयंपाकघरात या महागाईच्या झळा पोहोचल्यात. रोजच्या जेवणाला चव देणाऱ्या कांदा लसणाच्या किमतीत किती वाढ झालीय हे आपल्याला माहितीच आहे, पण आता दुधाच्या दरातही प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाल्यानं परिस्थिती आणखीनच खालावली आहे. आता कांदा असेल, दूध असेल किंवा पेट्रोल असेल, आपण पहिल्यांदा शेतकऱ्याचा प्रश्न घेऊ. कांदा आणि दूध, तर याचा जर विचार केला एक ठराविक काळामध्ये त्याचे रेट वाढले जातात. म्हणजे ज्यावेळेस शेतकरी कांदा पिकवतो आणि मार्केटमध्ये येतो त्यावेळेस त्याचे रेट डाऊन झालेले असतात, आणि कवडी मोल म्हणण्यापेक्षा रस्त्यावर टाकण्याची शेतकऱ्यावर पाळी येते. मग त्याच आर्थिक वर्षामध्ये एक असा पिरियड येऊन जातो की ती कांदा खाणं मुश्किल होते आणि त्यावेळेस कांदा घेणं आपल्याला शक्य होत नाही, सर्वसामान्य माणसाला शक्य होत नाही. पण ज्यावेळेस रेट वाढलेले असतात त्यावेळेस हा साठवणुकीचा व्यापाऱ्याचा कांदा हा बाहेर येतो आणि त्याला शेतकऱ्याचा कुठलाही कसलाही फायदा होत नाही. त्याच्यामुळं एकूण एक शेतकऱ्याला कुठलाही फायदा होत नसल्यामुळं शेतकरी हा आर्थिक वंचितमधून बाहेर येतच नाही आहे. आता प्रश्न, कालच दुधाचे 2 रुपयाने रेट वाढलेले आहेत. दूध उत्पादक करणारा जो शेतकरी आहे त्याचा जोडधंदा म्हणून तो दुधाचा व्यवसाय करतो, परंतु दूध शेतकऱ्याकडनं घेतलं जातं आहे त्यावेळेस त्याला त्याचा 2 रुपयाचा आज फायदा मिळेल असं सांगता येत नाही. कारण हे दूध विकलं जातं आहे, कुठल्या दुधाचे रेट वाढवलेले आहेत तर पॅकिंग करून पिशवीमध्ये जे दूध विकलं जातं आहे तर त्या दुधाचे रेट वाढवलेले आहेत. घरगुती दूध जे समजा विकलं जातं आहे त्याचा रेट एकदम कमी भाव असतो, त्याच्यामुळं शेतकऱ्याला आणि सामान्य माणसाला ह्याचं नुकसान नक्कीच पोहोचलेलं आहे. दुधाचे भाव सारखे वाढत आहेत. 2 रुपयानं दूध जरी वाढलं ते शेतकऱ्याचा फायदा न होता मोठ्या दूध डेअरीवाल्यांचा फायदा होतो. कांद्याचे भाव त्याच पद्धतीने त्याच विषयात चालू आहेत, वाढतात, कमी होतात आणि गोडाऊनचा करून मोठे लोक मोठे होतात. शेतकऱ्याला कुठलाही फायदा त्याचा होऊ शकत नाही, यांना होत बी नाही. मला असं वाटतं आहे की दुधाचे जे भाव वाढले ते गव्हर्नमेंटने सरकारने हे चांगलं केलेलं आहे वाढल्यामुळं. बघा आता इथे जे आहे ते जनावराचं खाद्याचे भाव वाढलेले आहेत, कडब्याचे भाव वाढलेले आहेत, काय शेतातून वाडा घ्यायचा आहे त्याचे भाव वाढलेले आहेत. हे सगळे भाव वाढलेले असताना दुधाचं भाव आत्तापर्यंत कमी होतं, तर सरकाराने जी हे भाव वाढविलं दुधाचं हे खूप चांगलं काम केलेलं आहे सरकाराने. आणि दुधाचं भाव वाढले ह्याच्या मी त्या दुधाचं भाव वाढलं म्हणून मी त्याचं हे करतो, स्वागत करतो सरकाराचं की दुधाचं भाव वाढविलं ह्यांनी. गेल्या काही दिवसांपासून कांदा रोज रडवतोय. एरवी 10 ते 15 रुपये किलो मिळणारा कांदा तब्बल 200 भावाला स्पर्श करून 100 रुपयांवर स्थिरावतो न स्थिरावतो तोच लसणानेही 200 रुपये प्रति किलो दर मिळवला. या धक्क्यातून सावरणाऱ्या गृहिणींना आता फटका बसलाय दुधाचा. खुलं दूध आता 60 ते 70 रुपये आणि पॅकबंद दूध जवळपास 80 रुपये प्रति लिटर झालंय. सर्वसामान्य लोकांना दूध घेणं महाग पडेल व गरगरिबांना घेता येणार नाही. दूध जास्त महाग असल्यामुळे गरगरीब लोक जास्त हे होतील. पाहता तर कांदा, दूध, पेट्रोल हे अतिशय जीवनावश्यक अशा वस्तू आहेत सर्वसामान्यांच्या. खरं पाहता तर हा जो दर आहे हा सर्वसामान्यांना न परवडणारा असं मला वाटतो, आणि म्हणून ह्या दरामध्ये कमी व्हावी आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये दूध आणि ह्या इतर वस्तूंचे भाव कमी झाले पाहिजे, ती सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मी एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि माझी एक अशी भावना आहे की पेट्रोल दरवाढीवरचे नियंत्रण हे केंद्र सरकारने व राज्य सरकारने त्वरित कमी करावेत. हल्लीच्या धावपळीच्या युगात 1 किलोमीटरचं अंतर असू द्या किंवा 5 किलोमीटरचं अंतर असू द्या किंवा 10 किलोमीटरचं अंतर असू द्या, हे पूर्ण करण्यासाठी
सर्वसामान्य माणूस म्हणा, गरीब म्हणा, मध्यमवर्गीय म्हणा किंवा उच्च म्हणा, सर्वांकडे हल्ली बाईक्स आलेले आहेत आणि ते अंतर कापण्यासाठी सर्वांकडेच वाहने आहेत. पण आपल्या खिशाला परवडणारं असं वाहन किंवा त्यासाठी लागणारं इंधन हे अल्पदरात असावं, सर्वसामान्यांना परवडेल असं असावं, हीच मागणी माझी सरकारकडे आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम नेमकं करतंय कोण असा प्रश्न यातून निर्माण होतोय. ग्राहकांच्या खिशातून पैसे तर जात आहेत, पण ते शेतकऱ्यांना मिळतात की मध्यस्थ व्यापाऱ्यांना हा मुख्य प्रश्न आहे. शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळाले पाहिजे ही सर्वांचीच भावना आहे, पण त्याचाच गैरफायदा हे मध्यस्थ आणि व्यापारी घेत असल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे जाणीवपूर्वक भाव वाढवल्याचा आरोप ग्राहक करतायत, पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाचे दर पडल्यानं त्यांना वाहतूक खर्चही परवडत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्याला शेतमाल फेकून देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. दुधाचं बघा, मी पण एक शेतकरी, माझा एक जोडधंदा आहे दूध म्हणून व्यवसाय आहे. दुधाचा भाव वाढल्यावर एक आनंद वाटतंय, पण हे लोक आंदोलन ते करते ते काही व्यवस्थित वाटत नाही. आजकाल एक समजा मोबाईलचं फोनचं बिल वाढलं, त्याच्यासाठी कोणी आंदोलन करते का? पुन्हा आणखी आपले पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, त्याच्यासाठी कोणी आंदोलन करत नाही. पण शेतकरी साधं थोडं दुधाचा भाव वाढला की लगेच लोक रस्ते देत. ही चुकीची पद्धत आहे, कुठेतरी लोकांनी सुधारायला पाहिजे, शेतकऱ्यासाठी झटायला पाहिजे. कांद्याचा भाव वाढला, त्याच्यानंतर पेट्रोलचा वाढला, दुधाचा वाढला, तो आत्तापर्यंत कुणी कुठले आंदोलन केलं नाही, कुणी रस्त्यावर उतरलं नाही. आणि कांद्याचा भाव थोडासा वाढला की लोक लगेच रस्त्यावर आंदोलन करतात, हे करतात. पण शेतकऱ्यांचा भाव वाढला त्यामुळं सर्व शेतकरी आनंदात आहेत. आम्ही पण शेतकरी, सर्वही शेतकरी आनंदात आहोत. दुधाचे भाव वाढले तर समजा शेतीच्या बाबतीत सांगायचं म्हणजे असं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी दुधाचा धंदा जोडधंदा चांगला आहे शेतकऱ्यासाठी. तर आम्हाला हे कॅनलचं पाणी असल्यामुळं आम्हाला सतत हिरवा चारा नेहमी उपलब्ध असतो, आणि आमच्या इथे एक दूध डेअरी संघ पण उपलब्ध आहे. तर ह्याच्याकरता आमच्याकडं प्रत्येक शेतकऱ्याकडे चार दोन म्हशी, काही मोठे शेतकरी त्यांच्याकडे थोड्या जास्त म्हशी, काही बारीक शेतकरी त्यांच्याकडे थोड्या बारीक म्हशी, हे प्रत्येक शेतकऱ्याचा जोडधंदा अगदी एकदम व्यवस्थित आहे. तर आज थोडं 2 रुपयांनी विद्युत महाग झालं तर हे शेतकऱ्यासाठी आनंदाची बाब आहे. आणि दुधाचे भाव वाढले ते आनंदाची गोष्ट आहे, पण 70 ते 75 रुपयानं पेट्रोल घेऊ शकतात शेतकरी किंवा बळजबरी नोकरदाराला घ्यावं लागतं. पण दुधाचे भाव वाढल्यानंतर थोडे नाराज होतात माणसं, पण हे नाराज होऊ नयेत कोणी, का की शेतकरी दुधावर फार काही करू शकतो जोडधंदा म्हणून. की आमच्यात बरेच काही 4 ते 4500 लिटर दूध आहे आमच्या गावामध्ये. आणि सर्वात जर चांगला व्यवसाय असेल तर जोडधंदा शेतीला दुधाचा आहे. त्याच्यामध्ये गाय म्हैस ही जरूर 1, 2 किंवा 10 म्हशी जरी पाळल्या तर त्या आपल्या कुठं घाट्यात येऊ शकत नाही शेतकरी. आणि दुधापासून चांगली सुधारित आमचं गाव आहे भगवान बाबानगर आष्टी. हे गाव छोटं असून जास्तीत जास्त दुधाचा व्यवसाय करतायत. आणि आमच्या गावात एक माणसापाशी जवळपास 20 ते 22 म्हशी आहेत. आणि राज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक चांगले दिवस आले असताना एक महाराष्ट्रामध्ये विशेषतः विरोधी पक्षातील मंडळी आज त्या ठिकाणी ओरड करतायत की कांद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. परंतु वास्तविक पाहता कांदा असेल, दूध असेल, हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं महत्त्वाचं पीक आहे. आणि याच्यामध्ये जर 2 पैसे शेतकऱ्याला मिळत असतील तर त्यांनी ओरड करण्याचे कारण नाही. कारण आज पाहतो की राज्यामध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर 17 रुपये लिटर दुधाला किंमत होती आणि पाण्याच्या बिस्लरीचा दर हा 20 रुपये होता. मग त्या काळामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची खूप मोठी हानी झाली आणि त्यावेळेस अशी लोकं पुढे येत नाहीत. आणि म्हणून जर शेतकऱ्याला जर 2 पैसे मिळत असतील तर मला वाटतं आहे कुणी याच्यामध्ये जास्त ओरडण्याचे कारण नाही. मधल्या काळामध्ये डिझेलचे पेट्रोलचे दर वाढत आहेत, आज देखील वाढले आहेत, 80 पुढे पेट्रोल गेलेलं आहे. आणि असं असताना सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडण्याचं काम आज होतं आहे. आणि म्हणून केंद्रानं देखील आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बॅरलचे दर उतरत असताना त्यांनी देखील त्याच्यामध्ये या महाराष्ट्र राज्य सरकारला मदत केली पाहिजे अशा प्रकारची सर्वसामान्यांची भावना आहे.
चालू घडीला आता सतत पेट्रोलचे दर वाढत चाललेले आहे, डिझेलचे दर वाढलेले आहेत, त्याच्यामुळे शेतीचा बी प्रश्न बिकट होत चाललेला आहे, शेतीची महागाई वाढलेली आहे. परत कांद्याला आणि दुधाला जे भाव मिळतो ते योग्य आहे, कारण शेतकरी 24 तास शेतात कबाड कष्ट करून त्यांना आता असे 4 पैसे मिळायला लागलेले आहेत. पण पेट्रोलचे जे भाव वाढत चाललेले आहे त्याच्यावर काही नियंत्रण नाही, तर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने ह्याच्यावर काहीतरी हस्तक्षेप करून गोरगरिबासाठी पेट्रोलचे दर कमी करावेत. कारण की आमच्याकडे एका म्हशीचं आम्ही 20 म्हशी केल्या दुधाच्या जीवावर झालेले आहेत. शेतीसाठी जोडधंदा चांगल्या प्रकारचा आहे आणि आमच्या इकडं पाणी वगैरे असल्यामुळं पण त्याचा बराच फायदा होतो शेतकऱ्यांसाठी पण. शेतकरी आणि ग्राहक दोघंही वैतागलेत. ग्राहक पेट्रोल, डिझेल, दूध आणि भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्यानं तर शेतकरी घामाला दाम नसल्यानं अशा परिस्थितीत राज्य सरकारनं तातडीनं पाऊलं उचलून समाजातल्या या दोन्ही घटकांना दिलासा देण्याची गरज आहे. नफेखोर साठेबाजांवर तातडीनं धाडी घालून किमान या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचे संकेत देता येऊ शकतात. त्यामुळे तातडीनं जर दर योग्य आणि नियंत्रित ठेवण्यासाठी कार्यवाही झाली नाही तर त्याचा फटका अंतिमतः राज्य सरकारलाच बसेल यात मात्र शंकाच नाही.